बूथ पातळीवर काँग्रेस पक्षाची ताकद निर्माण करून भाजपाचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणा असं आवाहन प्रभारी मोहन जोशी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक 26 आणि 27 ऑक्टोबर 2018 रोजी ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BMIT बिलाटी इथं काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे. याची माहिती देण्यासाठी सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश येलगुलवार, सरचिटणीस अलकाताई राठोड, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे, जिल्हा महिला अध्यक्ष इंदुमती अलगोंडा पाटील, शहर महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, शिवाजीराव कालुंगे, नगरसेवक शिवा कांबळे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, माजी महापौर सुशीला आबुटे, माजी महापौर नलिनी चंदिले, अंबादास बाबा करगुळे, सुदीप चाकोते, महिला प्रदेश सचिव सुमन जाधव, अशोक कलसेट्टी, भारत जाधव, NK क्षीरसागर, गौरव खरात, ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड, अमित श्रीराम, महेश गाडगे, सुरजीत सिंग लोधा, युवराज जाधव आदी प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीचं प्रास्ताविक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केलं. या बैठकीमध्ये आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रदेश सरचिटणीस प्रकाश येलगुलवार, प्रदेश सरचिटणीस अलका राठोड यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पुढे बोलताना मोहन जोशी म्हणाले, बूथ वॉर्ड प्रभाग अध्यक्षांची निवड करून बूथ कमिटीची स्थापना करून महिला युवांसह सर्व घटकांचा समावेश असलेली 10 सदस्यीय समिती निर्माण करावायची आहे. या बूथ कमिटीच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न संकलित करून भाजप सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणावायचा आहे. विकासाच्या खोट्या स्वप्नांना जनता आता कंटाळली आहे. अनेक घोटाळ्यांनी सरकारचा चेहरा विद्रूप झाला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. जनतेचा आक्रोश संघटितपणे मांडण्याची ताकद बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये आहे. जनतेच्या असंतोषाचे परिवर्तन मतामध्ये करण्याची ताकद बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये असते. म्हणून बूथ कमिटीची ताकद वाढवण्याचं काम आणि प्रशिक्षित करण्याचं काम पक्षानं हाती घेतलं आहे, असं प्रभारी मोहन जोशी म्हणाले. त्यांनी दोन दिवस त्या ठिकाणी न आल्यापासून जर शिबिरामध्ये खऱ्या अर्थाने शिबिराची नोंदणी करणार त्या ठिकाणी सामील होत असेल त्या कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी यावं. त्याचं ओपनिंगला नेते मंडळ आली म्हणून नेत्यांना चेहरा दाखवले येतो आणि दूरभर ऐकलं नाही आणि पत्ते येत नाही. अशा शिबिरार्थींना या शिबिरामध्ये प्रवेश मिळणार नाही याची सुद्धा त्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गंभीरपणे नोंद घ्यावी. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.